अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन योजना लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी आज उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं राज्यातील कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत निवृत्तीवेतन शाळांचं अनुदान कला वाणिज्य शाखेतील विद्यार्थी संख्येची अट शिथिल करणं असे अनेक प्रश्न रखडले आहेत या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कृती समितीच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आज एक दिवसीय धरणं आंदोलन झालं विभागीय अध्यक्ष रत्नाकर माळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंदोलनात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते आंदोलक शिक्षकांच्या वतीनं शिक्षण सहसंचालक स्मिता गौड यांना निवेदन देण्यात आलं